आपण आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणे आपल्या देशाचा 75वा वाढदिवस साजरा करूया. आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बूथ सक्षम करण्यास सांगितले आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी बूथमधील 10 घरांवर तिरंगा लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करून मदत करा. त्यानिमित्ताने त्यांच्या व्यथा आपल्याला समजतील. आपला पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्र सरकारच्या योजना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात की नाही याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले. कर्जत शहरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते फीत सोडवून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा, श्रीनिवास कोडरू, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, किसान मोर्चा कोंकण समन्वयक सुनील गोगटे, सरचिटणीस संजय कराळे, रमेश मुंढे, मंदार मेहेदळे आदी उपस्थित होते. वसंत भोईर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सरचिटणीस दीपक बेहरे यांनी प्रास्ताविक केले. देशाचा सुधारणा आहे, मोदीजी सारखं एक नेतृत्व पुढे आलं. 2014 निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना 283 जागा या 282 जागा या मिळवून दिल्या. म्हणजे खर तर बहुमत एकट्या भाजपला होतो, पण भाजपने सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं आणि त्यानंतर पुन्हा जे काम उभं केलं त्याच्या आधारावरती लोकांनी 2019 मतदान केलं आणि आपण पाहतोय 303 जागा घेऊन भारतीय जनता पार्टी या देशामध्ये सगळ्यात मोठी पार्टी झालेली आहे. अशी ही पार्टी आता 303 जागा जेव्हा निवडून येतात, खर तर असं असतं की आता मग आता लोकांना सांभाळून चालावं, आता खूप जास्त करू नये असा प्रयत्न एखाद्याने केला असता. पण आपण पाहिलं 2019 आपण सत्तेमध्ये येतो काय एप्रिल मे महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये बरोबर आजच्याच दिवशी 370 कलम हटवण्याच्या बाबतीतला निर्णय हा घेतला गेला. दिले आपण जगातली सगळ्यात मोठी पार्टी, सगळ्यात जास्त सदस्य संख्या असणारी पार्टी असा करतो आणि असं चित्र आज निर्माण होण्यासाठी त्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या काळापासून ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली अशा सर्व कार्यकर्त्यांचं योगदान आहे आणि या योगदानामुळेच आजची पाचशी भारतीय जनता पार्टी उभी आहे. आणि त्यामुळे मी त्या सर्व जुन्या जाणत्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज भारतीय जनता पार्टीची ही पताका ही डौलानं फडकवण्यासाठी कष्ट करणाऱ्या तुम्हा सर्व सहकार्याचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. एकीकडे मोदीजी केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशाला अभिमान वाटावा, देशातल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी आपल्या सर्वांसाठी करतायत. आणि म्हणून अशा गोष्टी ज्या वेळेला मोदीजी करतायत त्यावेळेला साहजिकच भारतीय जनता पार्टीच्या विषयी मग ते शहर असू द्या महानगर असू द्या, त्यांनी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व बंधन योजनेच्या माध्यमातून देऊ केले ते पोहोचतायत की नाही याची आम्ही तपासणी करू. कितीतरी अशा केंद्र सरकारच्या योजना आहेत, या लोकांपर्यंत पोहोचवणं ही भाजपची जबाबदारी आहे. आणि म्हणून या दिशेनं आम्ही जेव्हा काम करू त्यावेळेला पंतप्रधानांविषयी या देशातल्या प्रत्येकाला अभिमान आहे. पण ती योजना माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा भाजपचा पदाधिकारी हा कार्यकर्ता पुढे आलाय तेव्हा निश्चितपणानं मी त्याला दाद देईन. पंतप्रधान सांगितलं लाभार्थी शोधले पाहिजेत आपण आणि लाभार्थ्यांपर्यंत तो योग्य पद्धतीनं लाभ मिळतोय की नाही त्यांची प्रतिक्रिया घेणं आपल्याकडं केलं अशा पद्धतीनं आपल्या सर्व सहकाऱ्यांनी केलं. विशेषतः बंधाराणी त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक लोकांच्या अशा बाईट्स घेतल्या मधल्या कालावधीमध्ये की कशा पद्धतीनं याचा लाभ आम्हाला पोहोचतोय. मला असं वाटतं की हे काम आपल्यापैकी प्रत्येकानं करण्याची आवश्यकता आहे. मग ते सगळ्या जणांना कदाचित येत्या 7 दिवसात ते नाही करता येत, एक गोष्ट तर निश्चित करू शकतो माझ्या घरावर मी तिरंगा लावू शकतो आणि पंतप्रधानांनी आवाहन केलं आपल्याला हर घर तिरंगा. प्रशांत ठाकूर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला अभिमान वाटावा असे कार्य करीत आहेत. आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे. अटलजी जेव्हा पंतप्रधान असताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण योजना आणली. या योजनेला त्यांनी स्वतःचे नाव न देता पंतप्रधान सडक योजना हे नाव दिले. तसेच आपल्या देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एका आदिवासी महिलेला विराजमान केले.
2014 साली 282 जागा तर 2019 साली 303 जागा मिळविल्या तरी सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन मोदीजी काम करीत आहेत. यापूर्वी एखादी साथ आली की परदेशातून लस घ्यावी लागत असे. प्रसंगी त्यासाठी हाजी हाजी करावी लागत होती, पण मोदींजींनी लस उत्पादनासाठी अर्थसहाय्य करून कोरोनाच्या 2 लसी उपलब्ध करून दिल्या आणि त्या देशातील सर्व जनतेला मोफत देत आहेत. भारत आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने काम करीत आहेत. हे कार्यालय नेहमी उघडे राहून या कार्यालयातून लोकांची कामे झाली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस राजेश भगत यांनी केले. वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजप कर्जत शहराध्यक्ष व नगरसेवक बळवंत घुमरे, विशाखाजी नगरे, विनीता घुमरे, माजी नगरसेवक अरविंद शेलार, प्रदीप घावरे, आकाश चौधरी, राजेश चौधरी, मृणाल खेडकर, स्नेहा गोगटे, प्रकाश पालकर, दिनेश सोळंकी, मारुती जगताप आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जयेश जाधव, लोकशासन न्यूज, कर्जत.